रमन राहीम कुरान सार या श्रंखलेत आज आपण खंड किंवा भाग पंधरा यामधील अध्याय बनी इस्राईल ज्या आयाती एक ते एकशे अकरा आणि अध्याय कहफ याची आयाती एक ते एकशे दहा यांचा अभ्यास करूया आणि यापैकी ठराविक ठळक अशा आयती कि जे आपल्याला दहा मिनिटात प्रस्तुत करता येईल त्यांचाच आपण सार पाहूया पैगंबर नो आणि पैगंबर इब्राहिम नंतर पैगंबर मोसानच्या काळात बनी इसराइल म्हणजे जीव लोकांना मोठे वैभव व वरदान देण्यात आले होते पैगंबर इब्राहिम नंतर पैगंबर सुलैमानच्या काळापर्यंत बनी इस्राइल मध्ये शेकडो पैगंबर पाठवण्यात आले अल्लाचे आदेश देऊन ग्रंथांच्या स्वरूपात आणि प्रेषितांची पवित्र जीवनी बनी इस्राइलने अल्लाची इतकी देणगी असतानाही अहंकार आणि अवज्ञाचा कळस गाठला ग्रंथ बदलून टाकले प्रेषितांची हत्या केली शेवटी अंतिम पैगंबर महम्मद मुस्तफा साहेबांना परिपूर्ण मार्गदर्शन देऊन आणि कुराणाच्या स्वरूपात ग्रंथ देऊन इस्लामची जीवन व्यवस्था देण्यात आली यामध्ये बनी इस्रायल या अध्यायामध्ये चौदा मूळ नियमांवर आधारित एक आदर्श समाज व्यवस्था देण्यात आलेली आहे आपण त्याचा अभ्यास करूया अल्ला शिवाय कोणाचीही भक्ती करू नका माता पित्यांशी चांगूलपणानं वागा त्यांच्यापैकी एक अथवा दोन्ही वृद्ध असतील तर त्यांच्या समोर ब्र शब्द देखील काढू नका त्यांना छिडकारू नका त्यांच्याशी आदरण बोला त्यांच्या समोर सहानुभूती व नम्रतेने झुका आणि म्हणा हे विधाता तू यांच्यावरती अथांग दया कर जस त्यांनी लहानपणी माझ्यावर केलं लोक हो तुमच्या विधात्याला तुमच्या मनातील ही ठाऊक आहेत जर तुम्ही सदाचारी असाल तर निश्चितपणे तो पश्चाताप व्यक्त करणाऱ्यांस क्षमा करील जवळच्या नातलगांना त्यांचे हक्क अधिकार द्या निराधारांचे आणि गरजू वाटसरूंचे हक्क अदा करा संपत्तीची अंधाधुंदी उदडपट्टी करू नका वायफळ खर्च करणारे सैतानाचे बन आणि सैतान आपल्या विधात्याशी कृतज्ञ आहे तो आर्थिक अडचणीत असताना गरजू आले तर नम्रतापूर्वक समजावून सांग झिडकारू नकोस कंजुषपणाने आपले हात माने भोवती बांधून टाकू नको किंवा अवाजवी मोकळंही सोडू नको न्यायपूर्ण मध्यम मार्गाचा अवलंब कर दारिद्र्याच्या भीतीनं आपल्या मुलाबाळांना ठार करू नका आम्ही त्यांनाही उपजीविका देतो आणि तुम्हास देखील संततीची हत्या मोठा अपराध आहे व्याविचार पास जवळपास फिरकू नका तो निर्लज्जतेचा आणि दुष्ट मार्ग आहे कोण्याही आदरणीय जीवास ठार करू नका अन्यायाने कोणी मारला गेला तर त्याच्या वारसांना हत्या भरपाई द्या अनाथांच्या संपत्तीजवळ फिरकूही नका अनाथ बालक तारुण्य गाठत नाही तोवर वचन पाळा त्यांचे संरक्षण करा वचनाविषयी नक्कीच विचारलं जाईल माफ करताना पुरेपूर मापून द्या वजन करताना प्रामाणिक तुला करा परिणामाच्या दृष्टीने हेच उत्तम संबंध व ज्ञान नसताना दुसऱ्यांच्या बातम्यांचा पाठलाग करू नका याद राखा ऐकणे पाहणे आणि मनात ठेवणे या सर्वांविषयी विचारणा होणार आहे पृथ्वीवर उद्दामपणे गर्विष्ठ होऊन संचार करू नका तुम्ही काय धरतीला फाळू शकणार नाही आणि पर्वतांची उंचीही गाठू शकणार नाही अल्ला शिवाय कोणासही ईश्वराचा स्थान देऊ नका या सर्व दुष्ट गोष्टी तुझ्या विधात्यास आवडत नाहीत अज्ञानी भरकटलेले लोक विचारतात की आम्ही हाळे आणि माती किंवा मा राख रांगोळी झाल्यावर आम्हाला नव्याने निर्माण केला जाईल का त्यांना सांगा तुम्ही दगड व्हा अथवा लोखंड किंवा तुमच्या कल्पनेत असेल त्याहूनही अधिक कणखर भव्य पूर्णपणे आम्ही परत आणू मग ते विचारतील कोण आम्हा परत घडवून आणेल त्यांना सांगा तोच अल्लाह ज्यानं पहिल्यांदा निर्माण केलं होतं शंकेत गुरफटलेले लोक मान हलवून विचारतात हे घडणार कधी त्यांना सांगा शक्यतो लव येथून अध्याय कहफचा आयती त्यांचा सार पाहुया लोक हो स्तवन एकमेव अल्लाचे ज्याने आपल्या पैगंबरांवरती ग्रंथ अवतरित केले त्रुटीरहित सत्य आणि सरळ तुम्हा सर्वांना सावध करणारा कठोर शिक्षेपासून सावध करणारा आणि उत्तम बक्षीस स्वर्गाची खुशखबर देणारा हे पैगंबर प्रेमाचे सागर हे लोक सत्य मानत नाही म्हणून दुःखाने जीव द्याल का लोक हो कहफ गुफावाले किंवा वाले इतिहासातील कि एक विलक्षण संकेत होय ते काही तरुण होते ज्यांना गुहेत ज्यांनी गुहेत आश्रय घेतला कारण कि तेथील राज्या जुलमी होता त्यांची त्या तरुणांची प्रार्थना होती की हे पालन करत्या आमच्यावर दया कर आमचे व्यवहार राष्ट्र दिशेत असू दे आम्ही त्यांच्यावरती निद्रेचा पडदा टाकला आणि ते वर्षानुवर्षे झोपत होते तब्बल तीनशे नऊ वर्षाचा काळ तीनशे नऊ वर्षे त्या तरुणांना कोणी धक्का सुद्धा सुद्धा लावला नाही आणि कोणी इजा सुद्धा पोचवली नाही अहंकारी अवज्ञाकारी राजाचा काळ संपला श्रद्धावंतांचा काळ आला ते तरुण खंबीरपणे अल्लाच्या भक्ती आणि सत्य मार्गासाठी उभे राहिले अल्लाने त्यांना या जगातही मोठा स्थान दिला आणि मरणोत्तर जीवनात सुद्धा जे लोक श्रद्धा धारण करतील सत्कर्म करतील ते आम्ही वाया जाऊ देणार नाही सत्कर्मी उत्तम मोबदल्याचे मानकरी ठरतील त्यांना दोन बागवाल्यांची घटना सांगा त्यातला अहंकारी ज्याला दोन उद्याने होती फळांची पुष्कळ उत्पादने असलेला द्राक्षे आणि खजुरांच्या झाडांची संपन्न अशी बागे मधोमध नदी असलेले बाग गर्विष्ठ बागवाला आयटीत म्हणाला माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त संपत्ती आणि मयुष्यबळ आहे आणि मला नाही वाटत की कधी याचा नाश होईल सत्कर्मी मित्र असं म्हणत जा अल्लाहची इच्छा असेल तर किंवा अल्लाहने इच्छिले तर तू कोणाला नाकारतो ज्याने तुला चिखल मातीने निर्मिले नंतर शुक्रबिंदूतून नंतर भव्य मानवीय आकार दिला तोच दाता आणि तोच कधी परिस्थिती बदलू शकतो दुसऱ्या दिवशी गर्विष्ट बाग वाल्याची सर्व फळे अरिष्टाने घेरली गेली आणि ती दोन्ही बागे मांडवा सहित भुईसपाट झाली आता तो पश्चातापाने उद्गारला मी जर विधा भागीदार बनवला नसता तर ही वेळ आली नसती लोक हो बोध घ्या शेवटची विनंती एकदा तरी दिव्य कुराण आणि प्रिष्ठांची पवित्र जीवनीचा अभ्यास करा आणि इस्लाम बद्दल माहितीसाठी टोल फ्री क्रमांक अठराशे दोन हजार सातशे सत्याऐंशी यावर कॉल करा खूप खूप धन्यवाद जयसाकिल्ला